यांच्या संकल्पनेतून दिवाळे गाव स्मार्ट विलेज हे या ठिकाणी साकारलं जात आहे. अशा बेलापूरच्या डॅशिंग आमदार मंदाताई म्हात्रे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट विलेज व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गाव दत्तक घेण्याची योजना ही आपल्या प्रदेशात सुद्धा व्हावी यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांची इच्छा होती. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे गाव असलेले दिवाळे गाव या गावाची निवड आमदार मंदा म्हात्रे यांनी केली व राज्यातील पहिले स्मार्ट विलेज बनले दिवाळे गाव. यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपला आमदार निधी या गावासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला व दिवाळे स्मार्ट विलेज बनण्यास सुरुवात झाली. मंगळवारी येथील काही सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे दिवाळे गावात कोळी पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी समस्त दिवाळे गाव बहरून आले होते. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक, आमदार रमेश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, तसेच सर्व भाजप नगरसेवक, तसेच कार्यकर्ते आणि समस्त दिवाळे ग्रामस्थ आणि नवी मुंबईकर मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी एक प्रकारचा जल्लोष हा पाहायला मिळाला. याबाबत पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की दिवाळे गाव हे स्मार्ट विलेज अतिशय चांगले आहे व आमदार मंदा म्हात्रे यांचे त्यांनी कौतुक देखील केले. मंदाताई डॅशिंग आमदार आहेत असे म्हणत त्यांनी सांगितले की मंदाताई यांचा पाठपुरावा हा मजबूत आहे. कोणतंही काम त्या करून घेतात व दिवाळे स्मार्ट विलेज ही संकल्पना सर्व देशभर राबवली गेली पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले. मला अतिशय आनंद आहे मंदाताईंनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न हे प्रत्यक्षात साकार करायला या ठिकाणी सुरुवात केली. पहिल्या फेजचं उद्घाटन आम्ही केलं आहे, दुसऱ्या फेजचं भूमिपूजन आम्ही केलं आहे, पण जे मासळी मार्केट मला पाहायला मिळालं, जे भाजी मार्केट मला पाहायला मिळालं, पार्किंग स्पेस असेल, इथला रस्ता असेल, खरोखर गावाला स्मार्ट ग्राम करण्याचं काम या ठिकाणी मंदाताईंच्या माध्यमातून होत आहे, म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मंदाताई याकरता डॅशिंग आहे की त्या कुठेही धडकू शकतात, कुठलंही काम करून घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्यांचा पाठपुरावा जो आहे हे त्यांच्या यशाचं गमक आहे. राबवलं गेलंच पाहिजे, अतिशय उत्तम पॅटर्न आहे, त्यामुळे निश्चितपणे हे राज्यात राबवलं गेलं पाहिजे. तसेच आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईमधील सर्व गावे स्मार्ट विलेज बनवू असे एक प्रकारचे आश्वासन मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांना दिले. तेच म्हणणे की आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी आणि देवेंद्रजी यांची जी संकल्पना आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात जर राबवली गेली तर खेड्यापाड्यातले आपले जे ग्रामीण भागातले आपली जी लोक आहेत, ज्या माता भगिनी आहेत, मुलं आहेत, त्यांना एक चांगलं एज्युकेशन आरोग्य मिळेल आणि त्यांना सगळ्या सुखसुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी स्मार्ट विलेजची संकल्पना म्हणजे की मैं इन सामान्य लोग गरीब लोगों के लिए जो मैं काम कर रही हूँ उनको जो आनंद उनके जो चेहरे पे मैं देख रही हूँ वो मुझे बहुत खुशी हो रही है. आज इन लोगों को जो बहुत सालों से बहुत अरसों से जो इनको रिश्ते नहीं थे सब कुछ नहीं था कर रहे हैं दिवाळा स्मार्ट विलेज ज्यावेळी मी घोषणा केली आणि हे जे बनायला लागलं त्यापासून इतर गाव सुद्धा माझ्याकडे सगळे लोकप्रतिनिधी येऊन भेटायला लागले आणि मी आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छिते की सर्वप्रथम मी नव्या मुंबईमध्ये जितके गाव आहेत ते स्मार्ट बनवू आणि एक नवी मुंबई मधून पूर्ण महाराष्ट्राला एक संदेश देऊ की स्मार्ट विलेज जर मनात आणलं तर गाव खेड्यामध्ये आपण निश्चित करू शकतो आणि तो माझा प्रयत्न 100% आपल्या माध्यमातून राहणार आहे. जर्नलिस्ट अरबाजसाठीसह दिव्या पाटील, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज करिता. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.